नमस्कार, मी स्नेहा साम संजीवनी. या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मेंदूचे विकार आणि त्यावरचे उपचार या विषयावर. आणि यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सूर्यकिरण वाघण्णा. सर, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओ तुम्ही आहात. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर सूर्यकिरण वाघण्णा यांची ओळख करून देते. डॉक्टर सूर्यकिरण वाघण्णा हे होमिओपॅथीमध्ये MD ही पदवी त्यांनी संपादित केलेली आहे. मेंदूचे अनेक विकार यावर त्यांचा विशेष असा अभ्यास आहे. डॉक्टर वाघण्णा यांनी या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवसुद्धा करण्यात आलेला आहे. तसंच अनेक मेंदू संबंधितले रुग्ण, लहान मुलं, छोटी बालकं सुद्धा त्यांच्याकडे उपचारांसाठी येतात. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. सर, खरं तर वाघण्णा क्लिनिकच्या माध्यमातून तुम्ही सुरुवात केली काही वर्षांपूर्वी. आता बराच मोठा प्रवास झालेला आहे वाघण्णा क्लिनिकचा, तर त्याविषयी आधी आम्हाला थोडंसं सांगा. वाघण्णा क्लिनिकची सुरुवात माझे वडील वैद्य मल्लिकार्जुन बाबाराव वाघण्णा यांनी 1976 छोट्याशा क्लिनिकपासून सुरुवात केली. त्या काळामध्ये ते पोलिओ आणि लकवातज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे केसेस यायच्या. साधारण 1992 माझं BHMS पूर्ण झालं आणि मी त्यांना जॉईन झालो. 1994 आमच्या असं लक्षात आलं की पोलिओच्या शुद्ध डोसमुळे पोलिओच्या केसेस कमी होत चालल्या होत्या, पण सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर, मंदबुद्धी, ऑटिझम, पार्किन्सन ह्या केसेस वाढत चालल्या होत्या. आणि त्या दृष्टीनं आमचा उपचार आणि अभ्यास सुरू झाला. 2005 माझं MD पूर्ण झालं. 2010 माझं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायकोलॉजिकल गायडन्स अँड काउन्सिलिंग पूर्ण झाला. आणि 2012 ह्या छोट्याशा दवाखान्याचं आम्ही प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रूपांतर केलं. आज जळगाव, पुणे, ठाणे आणि दादर या चारही ठिकाणी शाखा असून आमच्याकडं सेरेब्रल पाल्सी, मंदबुद्धी, मिरगी, डाऊन सिंड्रोम, हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर, पार्किन्सन, पॅरालिसिस, मोटर न्यूरॉन डिसीज, मल्टिपल स्क्लेरोसिस, डिमेन्शिया आहे, डिप्रेशन आहे, OCD आहे, अशा सर्व प्रकारच्या मेंदूविकारांवर तसंच इतर जुन्या असाध्य आजारांवर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि विशिष्ट आहार पद्धतीनं उपचार केला जातो. आणि त्यासाठी आमच्याकडं आयुर्वेद, होमिओपॅथिकचे तज्ज्ञ डॉक्टर्स नियुक्त केलेले आहेत. तर असा हा वाघण्णा क्लिनिकचा प्रवास आहे. सर, खरं तर आपण मागे जेव्हा सामसंजीवनीमध्ये भेटलो होतो तेव्हा आपण ऑटिझम वगैरे याविषयी खूप चर्चा केली होती आणि तेव्हा खूप विस्तृत माहिती दिली होती. आता तुमच्या बोलण्यात ADHDचा उल्लेख आला, तर हा ADHD म्हणजे नेमका काय आजार आहे आणि त्याची कारणं काय असतात? ADHD ज्याला अटेन्शन डिफिशिएंट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर म्हटलं जातं, साध्या भाषेत सांगायचं तर अतिचंचलता, ही एक बाल्यकालीन मानसिक विकृती आहे. नावाप्रमाणेच ही मुलं अतिशय चंचल असतात. सतत खोड्या करत राहणं, एका ठिकाणी शांत न बसणं आणि त्यांच्या या स्वभावामुळं यांच्या भाषेमध्ये आणि शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात आणि यालाच आपण ADHD अटेन्शन डिफिशिएंट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर झालं असं म्हणतो. जर याची कारणं बघायची झाली तर आत्तापर्यंत ठोस कारणं समोर आलेली नाही आहेत, पण अभ्यासातून असं लक्षात आलं आहे की जन्मल्यानंतर जर बाळ उशिरा रडलं किंवा जन्मतेवेळेस बाळाच्या गळ्यात नाळ अडकलेली असेल किंवा जन्मतेवेळेस बाळानं मातेच्या पोटातच शी केली असेल तर गुदमरून मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो आणि त्यामुळं ADHD होण्याची शक्यता जास्त असते. गरोदरपणी जर मातेला 9 सतत मळमळ आणि उलट्या होत असतील तर होणाऱ्या बाळाला ADHD होण्याची शक्यता असते. ज्या स्त्रियांच्या खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आर्टिफिशियल कलर्स, फ्लेवर्स, प्रिझर्वेटिव्ह, एसेन्स, ॲडिटिव्ज ह्या गोष्टी येत असतील तर आणि पेस्टिसाईड्स जर येत असतील, जर जनरली भाज्यांवर, फळांवर ह्या गोष्टी असतात तर त्यामुळे होणाऱ्या बाळालासुद्धा ADHD होऊ शकते, अशीही याची संभाव्य कारणं आहेत. सर, आता तुम्ही म्हणालात की कारणं याची वेगवेगळी असू शकतात, मात्र गर्भारपणात जरी याचं कारण दडलेलं असलं तरीसुद्धा मोठं झाल्यावर सुद्धा आपल्याला एखाद्या मुलामध्ये अशी ADHDची लक्षणं दिसू शकतात का? आणि दिसत असतील तर ती काय असतात आणि त्याच्यावर वाघण्णा क्लिनिकमध्ये कशा प्रकारे उपचार होतात?
जनरली लहानपणापासूनच ही लक्षणं दिसायला लागतात. मी तर म्हणेल बरेच वेळा मातेच्या पोटातच ही लक्षणं दिसायला लागतात. सातव्या आठव्या महिन्यापासूनच ते बाळ इतकं हायपर असतं की लाता मारणं हे करणं हे सगळं त्या मातेला जाणवत असतं. आणि ते बरेच वेळा मला ते पेशंटचे आई सांगते की हा पोटात असतानाच खूप त्रास देत होता. अच्छा, तर हे जन्मापासूनच हा आजार असतो. नंतर शक्यता कमी असते होण्याची. आणि याची लक्षणं जर बघायची झाली तर चार सगळ्यात महत्त्वाची लक्षणं आहेत. ज्या मुलांमध्ये ही चार लक्षणं असतील तर ते मूल ADHD असण्याची शक्यता आहे. पहिलं लक्षण म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी, दुसरं कॉन्सन्ट्रेशन एकदम कमी असतं, तिसरं रागीट असतात आणि चौथं हट्टी असतात. हे चार लक्षणं ज्या मुलांमध्ये आहेत ते निश्चितपणे ADHDचे मुलं आहेत. हायपर ॲक्टिव्ह इतके असतात की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक मिनिटसुद्धा शांत बसत नाहीत. सतत त्यांच्या मागं एक माणूस पाहिजे असतो. कुठेही वर चढून जाणं, इकडं तिकडं पळणं, सगळं नासधूस करणं हे त्यांचं काम असतं. कॉन्सन्ट्रेशनसुद्धा खूप कमी असतं. आणि याच्यामुळं काय होतं, बरेच वेळा पालकांना वाटतं की हा मुलगा पुढे शिकेल का नाही, याची बुद्धी नॉर्मल मुलासारखी असेल का नाही. कारण शाळेतून नेहमी वारंवार कंप्लेंट्स येत असतात की हा मुलगा इतरांना त्रास देतो, एका ठिकाणी शांत बसत नाही आणि त्यामुळं पूर्ण वर्ग डिस्टर्ब होऊन जातो. एक तर ह्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल, तुम्ही डॉक्टरांना दाखवा किंवा याची शाळा बदला. आणि लिहिण्यामध्ये सगळ्यात मागं पडतात आणि त्यामुळं सुद्धा बरेच वेळा पालकांना वाटतं की याच्या शिक्षणाचं काय आहे भवितव्य. पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, ही मुलं नॉर्मल मुलांपेक्षा जास्त हुशार असतात. याचा विरोधाभास आहे. अगदी विरोधाभास आहे. काय होतं की ज्यावेळेस शिक्षक वर्गात शिकवत असतात किंवा पालक त्याला शिकवत असतात याचं बिलकुल लक्ष नसतं. हा इकडं तिकडं खोड्या करत असतो. पण पालकांनी शिकवलेलं किंवा शिक्षकांनी शिकवलेलं याच्या मेंदूपर्यंत पोहोचत असतं. आणि ज्यावेळेस याला प्रश्न विचारले जातात त्यावेळेस तो बरोबर उत्तरं देतो. आणि त्यावेळेस शिक्षकांच्या आणि पालकाच्या लक्षात येतं की आपण शिकवत असताना याचं लक्ष नव्हतं, तरी यानं बरोबर उत्तरं दिलेलं आहे. पण लिहिण्यामध्ये मात्र खूप त्रास देतात. एक मिनिटसुद्धा ते व्यवस्थित लिहू शकत नाही. कारण लिहिण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि जे ह्या मुलांजवळ बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळं बरेच वेळा यांचे वह्या अपूर्ण असतात. शाळेत लिहित नाहीत आणि घरीही लिहित नाहीत. रागीट इतके असतात की राग आल्यानंतर हातातल्या वस्तू फेकून मारायलाही कमी करत नाहीत. ज्यावेळेस तुम्ही अशा मुलांच्या घरी जाताना त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये फुटणाऱ्या वस्तू खाली कुठंच ठेवलेल्या नसतात. रिमोट असो, मोबाईल असो, TV असो, कुठलीही फुटणारी वस्तू ही खाली नसते, कुठंतरी लपून ठेवलेली असते किंवा वरती ठेवलेली असते त्याच्या हाताला येऊ नये म्हणून. हट्टी पण इतके असतात की जोपर्यंत हट्ट पुरवत नाही तोपर्यंत ते पिच्छा सोडत नाहीत. असे हे ADHDचे लक्षणं आहेत. ह्याच्यावर जर उपचार बघायचे झाले तर मागच्या 30 वर्षापासून आपण वाघन्ना क्लिनिकमध्ये याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने उपचार करतोय. डॉक्टर, अगदी म्हणजे उपचारांकडे आपण येऊया, पण एक छोटी उत्सुकता म्हणून तुमच्या प्रश्न तुमच्या उत्तरातनं मला एक मनात प्रश्न आला म्हणून विचारते की तुम्ही म्हणालात की ही मुलं इतर साधारण मुलांपेक्षा अतिशय हुशार असतात, ज्यांना ADHD ग्रस्त असतात अशी मुलं तीही. पण मग अशा मुलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात काही अडचणी येतात का, म्हणजे त्यांना असं कुठल्या गोष्टीशी स्ट्रगल करावं लागतं का? नाही, स्ट्रगल म्हणण्यापेक्षा ह्या मुलांना इतर मुलांमध्ये मिक्स होऊ शकत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. कारण काय होतं माहिती का, ह्या मुलांना कुठलाही धीर नसतो. आणि रागीट आणि हट्टे रागीट असल्यामुळं काय होतं, इतर मुलांमध्ये ज्यावेळेस खेळायला जातात त्यावेळेस जर क्रिकेट खेळायला गेले तर याला आग्रह असतो की मी आधी बॅटिंग करणार आणि बॅटिंग झाली की मग तुमचं तुम्ही काही करा. म्हणजे नियमाप्रमाणे खेळत नसल्यामुळं इतर मुलं याला घेत नाहीत. आणि याला राग आला की इतरांना ढकलून देणं, मारणं ह्या गोष्टी असल्यामुळे अटेन्शन सीकर असतात. असं काही अटेन्शन सीकर नसले ते अधीर असतात. अच्छा, धीर कुठलाच नसतो ह्या मुलांना. आणि त्यामुळे मग ते इतर मुलांमध्ये मिक्स होऊ शकत नाही आणि इतर मुलं त्याला घेत पण नाही.
आता या पॉइंटवर डॉक्टर आपण उपचारांवर येऊया. ADHD ग्रस्त मुलांना वाघण्णा क्लिनिकमध्ये उपचार कसे दिले जातात? मागच्या 30 वर्षापासून अशा मुलांवर आपण उपचार करत आलेलो आहेत आणि जवळपास 70 ते 80% मुलं हे औषधोपचारानं शांत होतात. उरलेलं 20-30% ते वयाच्या 15-16 पर्यंत शांत होऊन जातात. याच्यामध्ये आपण स्पेशल डाएट तयार केलेला आहे ह्या मुलांसाठी. ह्या मुलांनी काय खायला पाहिजे आणि काय खायला नको हे त्या डाएटमध्ये दिलेलं आहे आणि आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक पद्धतीनं याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं उपचार केले जातात. आयुर्वेदामध्ये खूप चांगले मेद्य रसायन आहे जे ह्यांच्यासाठी लागू पडण्यास फार उपयोगी पडतात आणि होमिओपॅथीमध्ये केस टेकिंग करून ॲनालिसिस करून पण खूप चांगले मेडिसिन यांच्यासाठी मिळतात. अशा पद्धतीनं वाघण्णा क्लिनिकमध्ये उपचार होतात. व्हर्च्युअल ऑटिझममध्ये आणखी व्हर्च्युअल ऑटिझमविषयी आणखी काय सांगाल? नेमकं हे काय आहे? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्या लॉकडाऊननंतर व्हर्च्युअल ऑटिझमचा विषय फार मोठ्या प्रमाणात प्रकाशात आलेला आहे. काय होतं की व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे 2 ते 6 वर्ष वयोगटातल्या मुलांमध्ये हा जास्त आढळून आलेला आहे. मागच्या 5-6 महिन्यामध्ये माझ्याकडं जवळपास 20 ते 25 पेशंट्स आलेले आहेत व्हर्च्युअल ऑटिझमचे. लॉकडाऊन काय होतं, 2 ते 6 वर्ष वयोगट जे आहे हे जसं शारीरिक वाढीचं वय आहे तसं मानसिक बौद्धिक वाढसुद्धा होत असते. कम्युनिकेशन ह्या वयामध्ये डेव्हलप होत असतं आणि सोशल डेव्हलपमेंटसुद्धा ह्या वयात होत असते. लॉकडाऊनमध्ये काय झालं की आई वडील हे वर्किंग असल्यामुळं आणि कुठेही बाहेर जाता येत नसल्यामुळं त्या मुलाकडं बिलकुल लक्ष दिलं गेलं नाही. हे मुलांना कम्युनिकेशन करायला कुणीच उपलब्ध नव्हतं. शाळा बंद होत्या, मित्रांमध्ये जाणं बंद होतं, नातेवाईकांकडे जाणं बंद होतं, एवढंच काय तर जवळच्या शेजाऱ्यांकडे सुद्धा जाता येत नव्हतं. आणि वरून काय झालं त्याच्यावर की 4-4, 5-5 तास हे मुलं मोबाईलमध्ये गुंतले गेले आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून. आणि त्यामुळं ह्या मुलांचं कम्युनिकेशन डेव्हलपच झालं नाही, ह्या मुलांचं सोशल डेव्हलपमेंट झालीच नाही आणि ही मुलं ऑटिझममध्ये गेले आणि यालाच आपण व्हर्च्युअल ऑटिझम असं म्हणतो. आपण सुदैवानं ह्या पेशंट्सवर फार चांगल्या पद्धतीनं उपचार व्हायला लागलेले आहेत आणि याचे रिझल्ट्स पण खूप चांगले यायला लागलेले आहेत. माझ्याकडे एक सोलापूरची केस होती. 3 महिने औषध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये किती चांगली सुधारणा झालेली आहे हे व्हिडिओद्वारे त्याच्या आईकडून आपण ऐकूया. नक्कीच. 3 महिन्यामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस आहेत त्याच्यामध्ये? हो. काय काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली तो शांत आलाय, म्हणजे पहिला जेवढा होता त्याच्यापेक्षा म्हणजे जवळजवळ 25% म्हणायला हरकत नाही. आणि त्याचा राग कमी झालाय. राग तर मला वाटतं मेबी 50% कमी झालाय. आणि पहिला खूपच असं प्रत्येक गोष्टीला नाही 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 जे म्हणत होता तो आत्ता मेबी म्हणजे 100% नाही नाही म्हणत होता तर आत्ता तो 30% ऐकतोय. ते नाही म्हणण्याचं म्हणतो पण तो ऐकतो. ते थोडस कमी झालंय, ते बी आपण 25% म्हणून चालू. बरोबर. ठीक आहे. आणि तो ते राग आल्यावर कधी कधी असं खूप सारा हायफर होता, त्याच्यात 50% तो कमी झालाय. अजून तुम्हाला काय वाटतंय? कमी झालाय. हो, शांत पण आलाय. रागाचं प्रमाण पण कमी आलंय. झोप कशी आहे त्याची? हा, त्याच्यात पण खूप फरक पडलाय. पहिला असा खूप सारा रात्रभर असा खूप बेचैन सारखा व्हायचा, खूप ओळवळ करायचा, त्याच्यात पण बऱ्यापैकी फरक पडलाय. तसं काही होत नाही त्याला आता. शांत झोपतोय. करून घ्यायसाठी माग लागावं लागायचं. आता भी थोडस लागायला लागते. 1-2-3% त्याच्या 5% आसपास फरक. पहिला जो सारखं कंटिन्यू करतच नव्हता तो आता थोडा ऐकायला लागला. अच्छा. तर आपण बघितलं डॉक्टर सूर्यकिरण वाघण्णा यांच्या वाघण्णा क्लिनिकमध्ये उपचार घेतल्यानंतर रुग्णांमध्ये कशा प्रकारे सकारात्मक बदल आपल्याला झालेले दिसले. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. साम संजीवनीमध्ये कुठेही जाऊ नका, लवकरच भेटू. ब्रेक
ब्रेक नंतर साम संजीवनी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, खरं तर आपण मेंदूचे विकार आणि त्यावरचे उपचार यावर चर्चा करतोय, तर मायग्रेन हा असा विकार आहे की अलीकडे बऱ्याच जणांना याची लक्षणं जाणवत आहेत, हा त्रास जाणवतोय मायग्रेनचा अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा. तर याची कारणं नेमकी काय आहेत आणि उपचार पद्धती काय आहेत वाघण्णा क्लिनिक्सच्या? मायग्रेन याला आपण अर्धशिशी म्हणतो. हा एक तीव्र डोकेदुखीचा प्रकार आहे. याच्यामध्ये डोक्याचा डावा भाग किंवा उजवा भाग किंवा माथा किंवा मागचा भाग याच्यामध्ये तीव्र वेदना होतात आणि ह्या वेदना एक तासापासून ते चार दिवसापर्यंत राहू शकतात. आणि ह्या काळामध्ये पेशंटला लाईट किंवा आवाज बिलकुल सहन होत नाही आणि यालाच आपण मायग्रेन झालं असं म्हणतो किंवा अर्धशिशी झालं असं म्हणतो. आणि स्त्रियांमध्ये याचं प्रमाण खूप प्रमाणात दिसून यायला लागलेलं आहे. साधारण 30 ते 50 वयोगटातल्या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाण आहे. पण वयाचं असं काहीही बंधन नाही. लहान मुलांमध्ये सुद्धा मायग्रेनचे प्रकार आढळून आलेले आहेत आणि वयस्कर लोकांमध्ये सुद्धा मायग्रेनचे प्रकार आढळून आलेले आहेत. याची जर कारणं बघायची झाली तर ज्या अनुवंशिकता हे एक महत्त्वाचं कारण आहे. घरामध्ये आई वडील, आजी आजोबा, काका मामा, आत्या मावशी कुणालाही जर मायग्रेनचा त्रास असेल तर येणाऱ्या पिढीला तो मायग्रेनचा त्रास येऊ शकतो. ज्या स्त्रियांना डिप्रेशनचा आजार आहे किंवा अँग्झायटी डिसऑर्डर आहे अशा स्त्रियांना मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. ज्या स्त्रियांना झोप बिलकुल कमी आहे, इन्सोमनियाचा त्रास आहे, 2-3 तास हार्डली 4 तास झोपत असतील तर अशा स्त्रियांना सुद्धा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. ज्या स्त्रिया खूप हळव्या आहेत, सेन्सिटिव्ह आहेत, इमोशनल आहेत, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात आणि त्याच्यावर तासनतास विचार करत बसतात त्यांनासुद्धा होऊ शकतो. ज्या स्त्रिया सगळ्या गोष्टी मनात ठेवतात, इंट्रोवर्ट आहेत, त्या स्त्रियांनासुद्धा मायग्रेन होऊ शकतो. किंवा ज्यांना दीर्घकाळापासून टेन्शन आहे, तणाव आहे, त्या स्त्रियांनासुद्धा मायग्रेन होऊ शकतो. मेनोपॉजल एजमध्ये साधारण 40 ते 50 दरम्यान हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा मायग्रेन होण्याची शक्यता असते. अशी याची कारणं आहेत. लक्षणांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर मायग्रेन सुरू होण्याच्या आधी काही पूर्वलक्षणं दिसायला लागतात. याच्यामध्ये भूक कमी होते, थकवा खूप जाणवायला लागतो, तहान लागते वारंवार, वीकनेस यायला लागतो, प्रकाशाचं आवाजाची संवेदनशीलता वाढायला लागते आणि त्यानंतर ॲक्च्युअल मायग्रेनला सुरुवात होते. ॲक्च्युअल मायग्रेन ज्यावेळेस सुरुवात होतं ना तर डोक्याच्या कुठल्या तरी एका भागामध्ये, डाव्या उजव्या भागामध्ये भयानक वेदना सुरू होतात आणि याच्यामध्ये डोळासुद्धा दुखायला लागतो, डोळ्यातून पाणी यायला लागतं, डोकं दुखायला लागतं आणि बरेच वेळा पेशंटला डोकं बांधून एखाद्या अंधाऱ्या रूममध्ये झोपावं लागतं. बिलकुल आवाज सहन होत नाही आणि लाईट पण सहन होत नाही. तुम्ही जर ह्या पेशंटच्या घरी जाल ना तर असं कर्फ्यू लागल्यासारखा असतो. घरात बिलकुल शांतता असते, कोणीही आवाज करत नाही आणि हा त्रास साधारण 1 तासापासून 4 दिवसापर्यंत राहू शकतो. आणि असे एपिसोड महिन्यातून 4-4, 5-5 वेळासुद्धा येऊ शकतात. बरेच वेळा पेशंटला उलटी होते आणि उलटी झाल्यानंतर आराम मिळायला लागतो. काही पेशंट्सला उलटी होऊनसुद्धा आराम मिळत नाही, त्यांना गोळीही घ्यावंच लागते. काही पेशंट तर असे आहेत की गोळी घेऊनसुद्धा आराम मिळत नाही, 4 दिवसानंतर त्या मायग्रेनचा अटॅक संपल्यानंतरच त्यांचा त्रास कमी व्हायला लागतो. तर अशी ही मायग्रेनची लक्षणं आहेत. आणि याच्यावर जर उपाय बघायचे झाले तर मी एक घरगुती उपाय सांगतो, अतिशय सोपा उपाय आणि तुम्ही घरी बसले ते करू शकता. प्रत्येकाच्या घरामध्ये हळकुंड असते, ती हळकुंड गॅसवर किंवा विस्तवावर भाजायची आणि त्याच्यावर 2-3 थेंब निंबूचे पिळायचे आणि जो धूर येतो तो नाकावाटे घ्यायचा. दिवसातून 2-3 वेळा जर असं केलं तर तुमची डोकेदुखी मायग्रेन कमी व्हायला सुरुवात होऊन जाते आणि लगेच आराम मिळतो त्याच्यामध्ये. आणि जर कायमचं घालवायचं असेल याला तर रेग्युलर प्राणायाम करणं, ज्याच्यामध्ये अनुलोम विलोम करणं 5 ते 10 मिनिट रेग्युलर, त्यानंतर ह्या स्त्रियांना रोज अनुशापोटी जवस खाणं हे एक फार महत्त्वाचं असतं.
तर याच्यानं बरेच वेळा मायग्रेनचा त्रास कमी होऊन जातो. वाघन्ना क्लिनिकमध्ये याच्यासाठी खूप चांगले उपचार उपलब्ध आहेत आयुर्वेदिक होमिओपॅथिक पद्धतीनं. माझ्याकडे एक केस आली होती मायग्रेनची, तिला अनेक वर्षापासून त्रास होता आणि इतका त्रास होता की तिला त्याच्यासाठी नोकरी सोडावं लागली. पण 7 ते 8 महिन्याच्या औषधानं तिच्यामध्ये किती चांगली सुधारणा झालेली आहे आपण तिच्याच तोंडून व्हिडिओद्वारे ऐकूया. आधी कसा होता डोकेदुखीचा त्रास आणि जास्त होता, खूप होता. किती दिवसातून डोकेदुखी ते म्हणजे सांगताच येत नाही, असं ढगाळ वातावरण असलं म्हणजे काहीही बदल झाले, खाण्या पिण्यात झोपण्यात किती त्रास सुरू आहे, त्याला काही असं कारणच नाही. महिन्यातून किती वेळा होत होता? नंतर तर वाढला होता अक्षरशः 2-3 दिवस, 3-4 दिवसाला तर व्हायचं, 3-4 दिवसाला व्हायचं. आणि काय काय त्रास व्हायचा त्या म्हणजे ते पूर्ण अक्षरशः आता ही बाजू जर दुखायला लागली तर हा हात आणि हे पूर्ण पाठीचा इथून हे पूर्ण अर्ध गेलं कामात. बरोबर. आणि असं वाटत ते डोळ्याचे बुबळ बाहेर येतात की काय, असे डोळे लाल भडक व्हायचे. बरोबर. आणि फोडून जावडे डोकं इतकं आपटावती कोणीतरी, माझ्या तर लहान मुलीला 6 वर्षाचा, मी पाय द्यायला लावायचे डोक्यात. बिलकुल नाही, तेवढी जी व्हायची ना इंटेन्सिटी जी होती ना ती खूपच कमी झाली. स्ट्रेस कधी कधी समजा आला कोणत्या गोष्टीचा तरी पण डोकेदुखी, असं काही कारणच नव्हतं. कारण तर भरपूर होती, आता तेवढं नाही येत होत. तीव्रता नाही. आता काय काय त्रास राहिलेला आहे? त्रास म्हणजे आता तेच थोडस म्हणजे स्ट्रेसमुळे होत नाही आता एवढं तरी, कारण 2 महिन्यापासून मी जॉब करते म्हणजे ट्राय करते की बाबा काय होत आहे. स्ट्रेस लेवल आहे आता बऱ्यापैकी पहिल्या पेक्षा जास्त, तरी तो हँडल करायची माझ्यात थोडीशी अबिलिटी आली आहे. हे पार्ट इथून ते थोडस होत म्हणजे आता ते. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना एक काय टिप द्याल किंवा संदेश द्याल? जर मेंदू व्यवस्थित ठेवायचा असेल, बुद्धी व्यवस्थित ठेवायची असेल, तर आपला आहार फार महत्त्वाचा आहे. आपल्या आहारामध्ये कुठलेही आर्टिफिशियल कलर्स, फ्लेवर्स, प्रिझर्वेटिव्ह, ॲसेन्स, ॲडिटिव्ज बिलकुल येऊ देऊ नका. आपल्या आहारामध्ये बेकरीचे पदार्थ जेवढे टाळता येईल तेवढे टाळा. आणि जितका तुम्ही कच्चे पालेभाज्या आणि फ्रूट्स खाल तेवढा तुमचा मेंदू व्यवस्थित राहणार आहे, तल्लक राहणार आहे आणि शेवटपर्यंत काहीही त्रास होणार नाही आहे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही आलात आणि इतक्या छान विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं आणि इतकी छान चर्चा रंगली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.